नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार या भागामध्ये आपण आरमार म्हणजे काय आरमाराची गरज का म्हणजे का निर्माण झाली याविषयी आपण माहिती घेऊया तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील वेगवेगळे शत्रू जे होते त्यामध्ये गोव्याचे पोर्तुगीज जंजिऱ्याचे सिद्धी सुरत व राजापूर येथील इंग्रज हे मुख्य शत्रू आपल्याला सागरी मार्गाचे होते म्हणजे सागरी मार्गाने स्वराज्यावर आक्रमण करण्याची या शत्रूपासून स्वराज्याला धोका होता हे महाराजांनी ओळखलं म्हणून या शत्रूंचा स्वराज्य विस्तारातला जो अडथळा आहे तो अडथळा दूर करणे तसेच त्यांच्या म्हणजे यांना पायबंद करणे आणि आपल्या किनारपट्टीचं संरक्षण करणे यासाठी महाराजांनी स्वतःचं आरमार उभे केले आरमार म्हणजेच काय तर समुद्रामध्ये सैन्याबरोबर लढण्यासाठी सज्ज असलेलं सैनिक त्या जहाजावरचं सैनिक त्याला आरमार असे म्हणतात त्यामध्ये ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे महाराजांनी ओळखले होते आणि म्हणून महाराजांनी आपल्या आरमारामध्ये चारशे जा प्र जहाजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे चारशे जहाजे महाराजांच्या आरमारामध्ये होते त्यामध्ये गुराब गलबत व पाल हे लढाऊ जहाजं होते म्हणजे शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी या गुराब गलबत व पाल या जहाजांचा उपयोग केला जात असे मग महाराजांना लागणारे जहाज बांधणीचा उद्योगसुद्धा महाराजांनी स्वराज्यामध्ये सुरू केला त्यामध्ये कल्याण भिवंडी कल्याण भिवंडीची खाडी विजयदुर्ग मालवण या ठिकाणी जहाज बांधणीचा व्यवसाय त्या ठिकाणी उद्योग महाराजांनी उभारला अशा प्रकारे महाराजांनी सागरी किनारपट्टीचं पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी एक उत्कृष्ट असं आरमार त्या ठिकाणी आपलं उभा केलं मग आरमारमधील अधिकाऱ्यांच्याविषयी माहिती आपण घेऊया तर आरमार प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मायनक भांडारी व दौलत खान हे महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते तर बालमित्रांनो महाराजांनी म्हणजे पहा महाराज हे दूरदृष्टी होते त्यांना समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूंचा त्या ठिकाणी धोका त्यांनी ओळखला आणि आपलं स्वतःचं आरमार उभा केलं धन्यवाद